जेनी गेली हो मीच तिला सांगितलं की जा घरी आता थोडा आराम कर आम्ही आहोत इथे हे बरं झालं की तुम्ही तिला घरी पाठवलं जी पण फार वाईट अवस्था झाली असणार वहिनींचा ऍक्सिडेंट होताना तिने तिच्या डोळ्यांनी बघितलं घेऊन आली वहिनींना इकडे ह्या सगळ्याचा नक्कीच धक्का बसला असणार सर नाही नाही मी म्हणत होतो की तुम्ही एकदा बघून येता का वहिनींना श्रेयस हिम्मत होत नाहीये यार वहिनींना कधीच अशा अवस्थेत ज्या हिशोबाने ज्यांनी वर्णन करत होती सर मला ना सतत सतत एकच विचार डोक्यात येतोय की असा खोटा फोन कोणी केला असेल वहिनींना आणि का विदाउट एनी रिझन असा खोटा फोन का केला एक्झॅक्टली आणि ते सुद्धा अथर्वाचा ऍक्सिडेंट झालाय असा सांगणारा फोन आला याचा अर्थ ज्याने कोणी फोन केलाय त्याला वहिनींबद्दल माहिती असणार काय बोललास तू परत बोल सर अथर्वचा ऍक्सिडेंट झालाय असा सांगणारा फोन आला याचा अर्थ ज्याने कोणी फोन केलाय त्याला वहिनींबद्दल त्यांच्या पर्सनल लाईफ बद्दल पूर्ण माहिती असणार म्हणजे ती अशी व्यक्ती असेल ना जी राधिका वहिनींवर जळते रागराग करते राधिका वहिनींवर जिचा खुन्नस आहे जसं की शनाया 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 का कुठे होतीस तू ते राधिकाला एवढं लागलं हे माहिती असताना तू आली का नाहीस त्याचा काय संबंध म्हणजे इथे सगळेत आणि तू न येण्याचा काय संबंध आहे शनाया तू काय शनायाशी बोलत होतास नाही कोणाच नाही हा खोट बोलतोय यार आम्ही ऐकलं ना ऐकलं तर कशाला विचारतोस परत तुझी बायको इथे आजारी पडली त्यांना गंभीर दुखापत झालंय अजून शुद्धीवर आलेल्या नाहीत वहिनी आणि तू मात्र शनायाशी बोलत राहा फोनवर सर बोला काहीतरी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी काही बांधील नाही कळलं ना नाही बरोबर आहे तुमचं तुम्ही बांधील नाही आहात पण आत्ता जे काही घडलंय त्यानंतर आम्हाला प्रश्न पडणार आणि त्यांची उत्तरं तुम्ही द्यावीत ही आमची अपेक्षा आहे आणि मुळात आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शनाया कशी मुलगी आहे ती काय करू शकते स्पष्टच सांगतो वहिनींना जो खोटा फोन आला होता तो फोन शनायाने केलाय असं मला आणि आनंद सरांना वाटतंय काय हो अरे पण शनायाचा या सगळ्याची काय संबंध आहे ती का करेल हे सगळं जी मुलगी पैशांसाठी लोकांचा संसार मोडू शकते ती काहीही करू शकते काय मिस्टर सुभेदार सर आम्हाला शनायाचा ऍड्रेस पाहिजे कशाला चौकशी करा हे पहा शनायाचा याच्याशी काही संबंध नाहीये ते आम्ही आमचं बघू फक्त ऍड्रेस दे सर ऍड्रेस प्लीज ती सध्या आमचा मित्र एक केडी त्याच्याकडे राहते ऍड्रेस दे ऍड्रेस मी पाठवतो तुला पाठवलं यार यांचं काय चाललंय नक्की हे आता शनायला भेटून काहीतरी वेडवाकडं विचारतील आणि ती काहीतरी भलत असेल तर बोलायला नको तिला कळवायला हवं फोन का नाही उचलते चालते मरो मला आता तरी राधिकाकडे लक्ष दिलं पाहिजे हे घे अरे आरती झाली की वाट सगळ्यांना
तेव्हा असं अघटित कसं घडलं रे? का संकटात टाकलंस राधिकाला? आता तूच वाचव, लवकरात लवकर बरी कर तिला. सगळ्यांच्या जीवाला घोर लागलाय. नानी, मी उद्या हॉस्पिटल मध्ये जाऊन येतो. अगं कशे राधिका, काय झालं? रेवती प्लीज इथे रडू नकोस. रेवती, हे बघ, जे काय घडलंय ते सगळं आम्हाला सांग. आमची काहीही ऐकायची तयारी आहे. राधिका अजूनही बेशुद्ध आहे. डॉक्टर म्हणाले की ती खूप क्रिटिकल आहे. खरं तर मी घरी येणारच नव्हते, तिकडेच थांबणार होते. अथर्व आणि नेहा घरी आहेत, अथर्वला समजवायला हवं. हो ना, तोही सारखं विचारतोय, आई कुठे गेली, आई कधी येणार. बरं, मी आमच्या आईला तुमच्या घरी बसवणार आहे, पण तो सारखं तेच विचारतोय. मला वाटतं की त्याला काहीतरी कुणकुण लागली. मी बोलते अथर्वशी, त्याला समजवायला हवं. आणि नानी उद्या घरी येते, मी मला बोलायचंय थोडं. निघते मी. काय झालं मावशी? मला ना नाईटमेअर आलं ग राधिकाच. ती गुड फॉर नथिंग अशी गोस्ट तरखी माझ्या अंगावर बसली होती, आणि पोलीस पण होते आजूबाजूला, आणि सगळे मिळून मला मारत होते. तिला असं वाटतंय मी तिला हर्ट केलंय, पण मी नाही केलंय ग तिला इंटेन्शनली हर्ट. कोणी सांगितलं होतं तुला उपद्व्याप करायला? आता त्या गुरुला कळलं ना, तो तुझ्यावर चिडणार आहे, आणि मग तुझे सगळे जे प्लॅन्स आहेत ना ते ओमफास होणार आहेत. अगं म्हणजे फसणार आहेत. यू मीन फ्लॉप होणार आहेत. अरे यार, डॅम इट, आता काय करू मी? तू आता एकच करू शकतेस, प्रे कर की राधिकाला लवकर बरं वाटू दे. रिअली? ओके फाईन. गॉड प्लीज राधिकाला बरं कर, तिला सेव्ह कर. तेवढंच, बाय, गुड नाईट. आणि मग तो राजपुत्र खुश झाला, कारण राजकन्या शुद्धीवर आली. आणि मग दोघांनी लग्न केलं. राजकुमार तिच्यावर खूप प्रेम करायचा ना? हो. अरे वा, दोघांना ही गोष्ट कळली तर. नवरी मावशी, आई नाही आली का? नाही आली. अथर्व, आई हॉस्पिटल मध्ये. अगं रेवती, काकू त्याला सांगायला हवं. जर त्याला सांगितलं नाही ना, तर त्याला सतत प्रश्न पडत राहतील. बस. आज काय झालं माहितीये अथर्व? आई पडली आणि आईला लागले, म्हणून तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलंय. आता तिला लागलंय ना, मग पुढचे काही दिवस ती तिथेच राहणार. आईला खूप लागलं का? हो, खूप लागलंय. आजी आजोबा आता तिकडेच गेले तिला बघायला, येतील थोड्या वेळाने. मला पण जायचं आहे. आज नको. मी आईला औषध देईल, मग ती लवकर बरं होईल. मग आपण तिला परत घेऊन येऊ. हे बघ, आज नको. हा, आपण उद्या सकाळी ठरवूया. आणि आता रात्र झाली की नाही? आईला औषध दिलं असेल डॉक्टरांनी, आणि ती झोपली असेल ना. आणि तू आईचा गुड बॉय आहेस की नाही? तू पण झोप आता.
उद्या सकाळी ठरवूया. ठीक आहे. ये इथे ये, मी गोष्ट सांगते आणखीन. ये लवकर. चला चला चला, आता 2 मिनिटात झोपायचं. हा कोणाची सांगू आता? सिंड्रेलाची सांगते. सिंड्रेला एक होती सिंड्रेला. समय कॉफी घेऊ. ये ना. अरे खरंच नको. राधा फक्त शुद्धीवर येऊ दे बस, बाकी काही नको. तू असं उपाशी राहणार, तब्येतीची वाट लावणार, असं करून राधिकाबाईंनी शुद्धीवर येणार आहे का? माहिती रे आनंद, पण काय झालं यार अचानक? हल्ली ना कुठल्या क्षणात काय होणार काही कळत नाही. मतलब हमारी आंखों के सामने एक अपना बंदा हंसता खेलता होता है और अचानक पल भर में वो राधिका वहिनीनेच बघणार. काल माझा वाढदिवस इतका उत्साहाने साजरा केला आणि आज. आनंद यार, राधा बरी होईल ना यार? होणार होणार. राधिका वहिनीना काहीच होणार नाही. थिंक पॉझिटिव्ह. आता कुठे चांगले दिवस बघत होते यार ती, हे अचानक तिला ना कोणाची तरी जबरदस्त वाईट नजर लागली. आहे ना समय, वाईट नजर लागली आहे. तू बोलतोयस? हो. ते असं काही घडलं ना आनंद की ना कुठल्याही गोष्टीवर विश्वास बसायला लागतो आपला. जगात वाईट शक्ती आहेत ह्याच्यावरही विश्वास बसतो. आहेत का रे वाईट शक्ती? पण चांगल्या शक्ती आहेत ना, पण त्यांच्यावर विश्वास ठेवूया. हे बघ, आपण जर वाईट विचार केला तर वाईट होणार, आणि आपण जर चांगला विचार केला तर चांगलंच होणार. ठीक आहे ठीक आहे, मी नाही करत वाईट विचार. मी थांबवतो सगळे वाईट विचार थांबवतो. पण आनंद मगाचपासून ना मला सारखा तो राधिकाचा प्रसन्न हसरा चेहरा येतोय रे डोळ्यासमोर. तशी बडबड करणारी राधा, आपण सगळ्यांनी एकत्र जे आनंदाचे क्षण घालवलेत ना ते सारखे डोळ्यासमोर येतात आणि त्रास होतोय मला त्याचा. बघ ना यार, म्हणजे कुठे तो राधिकाचा प्रसन्न चेहरा आणि कुठे हा जखमी चेहरा? बघितलंस ना कशी दिसते यार ती, केवढं लागलंय तिला. समजा मी समजू शकतो यार, पण आता प्लीज तू सावर या स्वतःला. कसं आहे की राधिका वहिनींचा कुटुंबाला आपली गरज आहे. आई बाबा अथर्व इन सब लोगों कौन संभालेगा? काय झालं कसं झालं ते सगळं आपण नंतर शोधू. कळलं ना की हे कोणी केलंय त्याला सोडणार पाहिजे. बघ रही बात अब की, तो राधिका वहिनींना काहीच होणार नाही. उन्होंने सिर्फ अच्छे कर्म ही किए और अच्छे लोगों के साथ हमेशा अच्छा ही होता है. उसे पूरा भरोसा है भगवान पे, वो कुछ गलत या बुरा होने ही नहीं दे. आनंद मी आलो. पुढे चाललास? आलो. अरे पण गुरु ऐकते का? तू जा घरी. आई उलट मीच तुम्हाला म्हणणार होतो की तुम्ही दोघे घरी जा, आम्ही सगळे आहोत ना इथे. नाही नको, यालत काय पाहाल त्या तू. पण नाही जा. ऐक माझं, हे बघ इथे आनंद सौमित्र मी आम्ही सगळे आहोत. काही लागलं तर आम्ही बघून घेऊ ना. उलट तुम्ही घरी जा, तुमचा आराम होईल आणि अथर्व पण निघता असेल ना त्याची काळजी कोण घेणार. प्लीज जा बरं घरी. का सांगू त्या? का म्हणत चालता का? जाऊया का? त्याला जमेल का इथं राहणं? बाबा मी बघतो ना इथे आम्ही सगळेच आहोत आणि काही वाटलं तर तुम्हाला रात्रीत आम्ही फोन करू. पण तुम्ही नका काळजी करू, आम्ही सगळे आहोत. हा जा बरं तुम्ही. पैसे ऐका खिशात विचार. आई सगळं मॅनेज झालंय. हा तुम्ही नका काळजी करू, मी बघतो ना इथे. प्लीज तुम्ही जा बरं. जा.
हे असं जमत नाही रे देवा, म्हणजे म्हणजे तुझ्याशी कसं बोलायचं ना तेच कळत नाही मला. म्हणजे याआधी कधी वेळच आली नाही, म्हणजे मी तुझ्याकडे काही मागितलंच नाही कधी. आणि ना मला मला ना मित्रांशी बोलता येतं नीट, म्हणजे माझ्या जवळच्या व्यक्तींशी, मित्रांशी मी म्हणजे मी बोलू शकतो. तर एक रिक्वेस्ट आहे तुला की मित्र म्हणून बोलू तुझ्याशी, आनंद म्हणू तुला आनंद. म्हणजे माझं जे काही म्हणणं आहे ना, माझ्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या तुला नीट सांगता येतील मला, म्हणून बस प्लीज. काय यार हे गुज्जू भाई, हे काय आहे बघतोयस ना तू, हे काय चाललंय? म्हणजे राधाच्याच आयुष्यात कशासाठी हे सगळं? मला ना तुझ्याकडे एकच गोष्ट मागायची, यापुढे कधीही मागणार नाही काही. राधाचं आयुष्य जन्म आणि मृत्यूच्या दारात झुंजते यार ती. आणि तुला माहिती नाही यार गुज्जूभाई किती गोष्टी सहन केल्यात तिने. तो तिचा नवरा गुरु तिला इतका त्रास देतो तरीही ती चांगला विचार करते यार त्याच्याबद्दल. या इतक्या चांगल्या व्यक्तीच्या आयुष्यात भास नाही यार, भास. आणि ते जे काय म्हणतात ना नशिबाचे भोग वगैरे, तर तिच्या वाटचे मला दे ना यार, मी सहन करेन. एकटा यार मी, मला काही फरक नाही पडत. तिला मुलगा आहे यार, त्या अथर्वची काय चूक आहे यार? आत्ता कुठे ती या दोन्ही गोष्टी मॅनेज करत होती. त्या अथर्वची आई बाप दोन्ही तीच होती. ते दोन्ही गोष्टी हिरावून घेणार आहेस का त्याच्याकडून? बास यार मला ना दुसरं काही मागायचं नाहीये. पण हे बघ गुज्जूभाई, मला ना ती ती आनंदी, सगळ्यांना सतत मदत करणारी, सतत बडबडत असणारी जी राधा आहे ना, ती राधाला शुद्धीवर आण देवा, तिला बळ दे. आय अरे अथर्व, का झालं इकडे 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 रडते काऊन? वाईट स्वप्न पाहिलं का? आजी मी स्वप्नात एक लाईट बघितला आणि मला आत्ताच्या आत्ता ऐकायला घेऊन जा, म्हणून आईची खूप आठवण येत आहे. कस जायचं बा त्याच्या ताईकडे, तुला माहित आहे ना आई हॉस्पिटल मध्ये आहे ना, तिला बरं नाही बा, जडू नको. सकाळी उठ लवकर हा, आणि आजोबांसोबत जा बरं हॉस्पिटलला. ये ये रडायचं, ये झोप झोप. काही नाही रे स्वप्न असत ते, ये झोप झोप झोप. तो पट्टे मी रडू नको रडू नको. काय कोकळ मावशी, काय झालं? गुप्ते भाऊ एकदम घाई घाईत असे बाहेर का गेले? अरे काय सांगू बाबा तुला, राधिका ताईला ऍक्सिडेंट झालाय, हॉस्पिटल मध्ये ठेवली बाई, अजून शोध देऊन आली नाही. रवी काय सांगू तुला, कधी झालं कसं झालंय? मला बी काय ठाव नाही, आता मला कळलं. काय बोलू तुला मी, काय कळत नाही बाबा. त्यांच्या मागाशी काय पनवती लागली ते काय नाही पार्टी देऊन वाईट साईड बोलली आमच्या ताईला ना, ते बघ ते म्हणजे ताई देव हाय बघ तो बघ काय करतोय ते तिले पता नाही. हमरे भाऊजी इस हालत में होगी बरी होणार माझी ताई.